आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीसंबंधीची ही बातमी आहे आणि ही बातमी याकरता महत्त्वाची आहे की जे मित्र सहकारी बँकेमध्ये नोकरभरतीकरता अर्ज करत असतात त्यांच्यासाठीसुद्धा अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. मागच्या काही काळामध्ये जिल्हा सहकारी बँकामध्ये वशिलेबाजी किंवा ओळखीने मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया ही होत होती आणि तेथे गैरमार्गाचा वापर हा केला जात होता. अशा परिस्थितीमध्ये जे काही होतकरू हुशार विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय हा होत होता आणि तेथे कोणत्याही प्रकारची भरतीमध्ये पारदर्शकता नव्हती. म्हणून सहकार विभागाने एक आदेश जारी केलेला आहे की या पुढे म्हणजे 17/6/2018 नंतर कोणत्याही प्रकारची जिल्हा सहकारी बँकेमध्ये जर आपल्याला भरती करायची असेल तर आपल्याला एका त्रस्त यंत्रणेद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरती करावयाची आहे. अशा आशयाचा आदेश हा सहकार विभागाने सर्व जिल्हा सहकारी बँकेना दिलेला आहे आणि त्या आशयाची ही बातमी आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत, त्रस्त यंत्रणा आहेत, यांच्यामध्ये सुद्धा बरेच प्रकारचे गैरव्यवहार हे घडत आहेत. तर ते सांगण्याची गरज मला इथे आता वाटत नाही, परंतु आपल्या सर्वांना ही सुद्धा माहीत आहे. परंतु जिल्हा सहकारी बँकेमध्ये काही काळामध्ये राज्यातील जिल्हा बँकामध्ये राजकीय नेते, आमदार, खासदार याचे नातेवाईक मोठ्या प्रमाणामध्ये तेथे भरती होत होती आणि इतर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना काही प्रमाणामध्ये डावलण्याचं काम जिल्हा बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं. तर या सर्वांना आळा बसण्यासाठी सहकार विभागाने एक आदेश जारी केलेला आहे आणि त्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की आता आपण नोकर भरती करत असताना ऑनलाईन पद्धतीने त्रस्त यंत्रणेद्वारे ही नोकर भरती करायची आहे. परंतु त्रस्त यंत्रणेची निवड करत असताना आपण त्या त्रस्त संस्थेचे यापूर्वी किमान 5 वर्ष राष्ट्रीयकृत बँका, शेड्यूल्ड खाजगी बँका वा शासनातील विविध विभागाची नोकर भरतीची ऑनलाईन प्रक्रिया राबविलेली 5 वर्ष असणे गरजेचं आहे. म्हणजेच त्यांना 5 वर्षाचा अनुभव हा राष्ट्रीयकृत बँका, शेड्यूल्ड खाजगी बँक किंवा शासनाच्या विविध विभागातील नोकर भरतीचा असणे गरजेचं आहे. या त्रस्त संस्थेची निवड बँकेच्या संचालक मंडळाच्या मान्यतेने करण्यात येणार आहे. नोकर भरती प्रक्रिया राबविताना कोणत्याही टप्प्यावर संस्थेने स्वतःहून वा बँकेच्या दबावाखाली येऊन भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्यास निदर्शनास जर असं शासनाच्या आलं तर त्या काळामध्ये तेथेच ती भरती प्रक्रिया रद्द करण्यात येईल असंसुद्धा या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. या आदेशामध्ये असंसुद्धा म्हटलेलं आहे की भरती ही आरक्षणानुसार, शासकीय नियमानुसार करावी आणि भरतीमध्ये पूर्णपणे पारदर्शकता असावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी ह्या भरतीसंबंधी येणार नाही. चौकशीचे जे काही ससेमिरे आहेत ते करण्याची कोणतीही भविष्यामध्ये घटना घडू नये यासाठी आपण पारदर्शकता ठेवून ऑनलाईन पद्धतीने त्रस्त यंत्रणेद्वारे भरती करावी अशा सूचना या आदेशामध्ये दिलेल्या आहेत. ज्या जिल्हा बँकामध्ये नोकर भरतीच्या प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा होणे बाकी आहे अशा बँकांना आणि यापुढे ज्या बँकांना नोकर भरती करावायची आहे अशा सर्व बँकांना नोकर भरतीचे नवे नियम हे लागू राहणार आहेत. बँकेकडून मौखिक परीक्षेमध्ये मिळालेल्या ऑनलाईन परीक्षेमधील गुणाच्या आधारे त्रस्त संस्था अंतिम गुणवत्ता यादी तयार करणार आहे आणि या गुणवत्ताच्या आधारे विद्यार्थी मित्रांची अंतिम निवड ही केली जाणार आहे आणि ही अंतिम निवड बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करणे, प्रसिद्ध करणे ही बँकेसाठी बंधनकारक असलेलं आहे. त्याचबरोबर संस्थेकडून प्राप्त झालेल्या अंतिम निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीनुसार नेमणुकीचे आदेश बँकेला काढणे बंधनकारकसुद्धा असणार आहे. अशा आशयाची ही बँक न्यूज आहे, बातमी आहे. ती संपूर्ण बातमी आपल्यासोबत मी शेअर करत आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.